नमस्कार, मी पूजा। दैनिक गोमंतकच्या इव्हिनिंग बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींबद्दल। दारूच्या नशेत असलेला माणूस सगळे सोरे, चांगलं वाईट सगळंच विसरून जातो। अशीच एक धक्कादायक घटना गोव्यातील नावेली येथे घडली आहे। दारूच्या नशेत मामाने भाचीच्या पोटात चुरा खुपसून गंभीररित्या जखमी केल्यानंतर स्वतःच पोलिसात जाऊन या घटनेची माहिती दिली। या प्रकरणी संशयित शरीफ शेख यास मडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून या हल्ल्यात जखमी झालेल्या जेनिफर कलहट्टी हिच्यावर गोमॅकोत उपचार सुरू आहेत। ही घटना काल नावेले येथे घडली। अग्निशामक दलाची स्थापना झाल्यापासून गेल्या 37 वर्षात प्रशिक्षण आणि उपकरणांच्या उपलब्धतेत आमूलाग्र बदल झाला आहे। अत्याधुनिक उपकरणांमुळे या दलाच्या कर्मचाऱ्यांना लोकांचे जीव तसेच मालमत्ता वाचविण्यास खूपच मदत होत आहे। खात्याचे अधिकारी आणि कर्मचारीही कोणत्याही घटनेला सामोरे जाण्यास तयार आहेत, अशी माहिती संचालक अशोक मेनन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। दिल्लीची दादागिरी चालणार नाही असं म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोव्यात तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे। यावेळी गोव्याचे माजी मुख्यमंत्री पालेरो, टीएमसी खासदार डेरेक ओब्रॉय आणि स्थानिक नेते उपस्थित होते। आझाद मैदानावर बुधवारपासून आंदोलन करणाऱ्या अर्धवेळ शारीरिक शिक्षकांचे आंदोलन सुरूच आहे। गुरुवारी रात्री 8:30 सुमारास त्यातील समीर गावकर यांची प्रकृती बिघडली, त्यामुळे तात्काळ रुग्णवाहिका बोलवण्यात आली आणि तेथेच त्यांच्यावर उपचार करण्यात आले। आंदोलनादरम्यान कोणाला काही झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारवर असेल असा इशारा शिक्षकांनी दिला आहे। तर या होत्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। अशाच ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या दैनिक गोमंतक या वेबसाईटला भेट द्या आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।